पाटील अगू हे नवन कोरण नाटक तुमच्या भेटीला येत आहे आणि भरपूर मजा धमाल मस्ती आणि सगळ्यांना रिलेट होणारं असं नाटक आहे आणि माझ्यासोबत प्रसाद आहे. प्रसाद स्वागत आहे तुझं. आणि एक तर खूप महिन्यांनी भेटलो आहे आपण, वर्षांनी म्हटलं तरी चालेल, पण खूप छान म्हणजे जे काही सादरीकरण होतं ते आम्हाला खूप आवडलं. आणि तुझं कॅरेक्टर काय आहे ते आम्ही बघितलं म्हणून आता प्रेक्षकांना प्लीज सांग. एक वेगळं कॅरेक्टर असं नाही म्हणणार, पण आपलं असं वाटेल असं कॅरेक्टर आहे. आणि तुम्हाला प्रत्येकाला आपल्या आयुष्यात नक्की असं कोणीतरी असावं असं नक्की वाटेल, मग तो तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, आजी असेल, आजोबा असेल, मामा, काका, काकू, कोणीही म्हणा, पण असं एक माणूस आपल्या आयुष्यात असावं असं प्रत्येकाला हे नाटक बघितल्यानंतर नक्की जाणवेल. काय म्हणजे नियम व अटी लागू, एकतर हे नाटक म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी नियम अटी असतात, कॉर्पोरेट लाईफमध्ये असू दे, पर्सनल लाईफमध्ये. सो तुला जेव्हा हे नाटक ऑफर केलं असेल तेव्हा चंदू सरांच्या, प्रशांत सरांच्या असं काय नियम व अटी होत्या ज्या तू ज्या लागू झाल्या आहेत? नाही, खरं सांगू का, त्यांचे जे नियम आणि अटी आहेत ना त्यांना ते मला आजपासून नाही पहिल्यापासून माहिती आहे. आणि कुठल्याही कलाकाराला थिएटर करायचं म्हणजे ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणूनच जसं तू म्हणजे मी बरेच वर्षांना नाटकापासून दूर होतो, कारण नाटकाची जी एक कमिटमेंट असते ना त्याच्यासाठी आयदर तुम्ही फायनान्शियली खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं किंवा मग तुम्ही असं असणं गरजेचं अरे नाही यार. तर मी जेव्हा त्या पोझिशनला पोहोचलो त्याच्यानंतरच मी नाटक घेण्याचं, जोपर्यंत मी ठरवलं होतं जोपर्यंत आपण फायनली अशा पोझिशनला येणार नाही की आता मी काही केलं तरी मला मजा एक करायला आहे, तोपर्यंत मी नाटकं, मी सिरियल्स केल्या, ॲड्स केल्या, पण नाटकाची जी कमिटमेंट लागते ना तर ती कमिटमेंट हेच सगळ्यात मोठी नियम आणि अट असते कुठल्याही कलाकारासाठी असं मला पर्सनली वाटतं. जी नियम आणि अट मी पाळू शकेन असं सरांना वाटलं, चंदू सरांना पहिल्यांदा आणि मग प्रशांत सरांना. याचं कारण मी असं सांगतो, मी ज्याला नाटक करत नव्हतो ना मी नाटक बघायचो नाही, कारण मला ना त्रास व्हायचा, मी स्टेजवर नाही आहे आणि खरंच त्रास व्हायचा. एके दिवशी मी चंदू सरांना म्हटलं की सर मला काहीतरी करायचं स्टेजने, सर बघू बघू बघू, सरांच्या डोक्यात असं सांगितलं. तर त्यांनी मला आषाढ बारच्या वेळेला बोलवलं, प्रायोगिक काय करशील का, म्हटलं हो सर मी करीन आनंदाने. तर कुठेतरी ते जे आषाढ बारमध्ये मी केलेलं काम होतं ते सरांच्या कदाचित त्याचं फलित म्हणून हे माझ्या नशिबाल्याला नियम आणि अटी आहेत माझ्या आयुष्यातल्या असं मी म्हणेन. माझ्या मते संकर्षण आणि अमृता एक तर फ्रेश जोडी आहे आणि त्यांच्यासोबत तुझे जास्त संवाद आणि हे सगळं आहे. सो कसं वाटतं म्हणजे ही एक तर फ्रेश जोडी आहे, संकर्षण तर फार ह्युमरस आहे आणि अमृता ही एकदम छान मुलगी आहे, म्हणजे स्पष्ट व्यक्ती आहे, बोलते छान. सो त्यांच्यासोबत तुझी केमिस्ट्री कशी जमली? अरे एकदम धमाल. आणि हे कसं आहे फिल्मी, तसं आम्ही तिघही फिल्मी आहोत, नाटकात असलं तरी तिघही फिल्मी. आम्ही खूप धमाल करतो, खूप मस्ती करतो, खूप एन्जॉय करतो, नुसती खेचाखेची चालू असते एकमेकांची. अमृता त्यात जरा सिरियस आहे, मग आम्ही पण आम्ही दोघं म्हणजे कम्प्लीट म्हणजे ती एका मोमेंटनंतर थोडी सिके काय हे नाही आणि आम्ही दोघं म्हणजे कम्प्लीट म्हणजे तासायला आम्ही दोघं आमचीच तासली जाते रोज. निर्लज्जम सदा सुखी तसे आम्ही दोघं आहोत. तुम्ही म्हणजे अमृताला बकरा बनवता काय? दोघंही आता एवढे छान आहेत तर म्हणजे मला असं वाटतं अमृताला तुम्ही बुली करत. नाही नाही असं नाही, नाही नाही करत नाही नाही आम्ही नाही असं करत. आम्ही शाणी मुलं आहोत, आम्ही खरंच शाणी मुलं आहोत आणि आम्ही नाटकातनं पण शाण्यासारखंच काम करणार आहोत आणि आमचे सगळे नियम आणि अटी पण शाण्यासारखेच आहेत आणि शाण्यासारखेच बघण्यासारखे आहेत आणि हे तुम्हाला नक्की शहाणच करतील. हो अर्थात, पण अमृता सोबतचं बॉन्डिंग ना प्रत्येकाचं एक वेगळं असतं, म्हणजे आता ती बिग बॉसमधनं आली असं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचं म्हणजे असं बिग बॉसमधनं येणारा माणूस बघितल्यावर एक वेगळा दृष्टिकोन. तुझं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं अमृताबाबत? नाही नाही मी ना मी खरं सांगू का, मी बिग बॉसवरनं कुठलंही इम्प्रेशन माझ्यासाठी ती बिग बॉस ते होती आहे आणि राहील, पण मी सांगतो ह्या घरात ती कधीच बिग बॉससारखी वागत नाही. खरंच शी इज अ जेम ऑफ अ पर्सन आणि ती खूप गोड आणि डाऊन टू अर्थ मुलगी आहे. आणि मला असं वाटलं कदाचित असं की बिग बॉसमधनं आल्यानंतर एक कदाचित या हो का ती पहिल्याच अरे ती म्हणजे एक वेगळंच रसायन आहे. येस येस शी इज अ जॉली फेलो म्हणतात तसं आणि वी आर बडीज. आम्ही जास्त म्हणजे बॉन्डिंग असं खूप छान आहे आणि म्हणजे असं नसतं की घरी आलो पण फोन एक खूप बरोबर. आम्ही आता सध्या तालमीच्या निमित्ताने सतत एकत्रच असतो, पण खूप मजा मस्ती आणि छान बॉन्डिंग म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर असं जाणवेल अरे हे एकमेकांना कधीपासून ओळखत आहेत असं ते तुम्हाला वाटेल आणि ते जर नाही वाटलं तर मग काय गंमत ना. मध्ये जे काही तुम्ही ॲडिशन वगैरे तर हे कोण घेत आहे जास्त सध्या? संकर्ष आणि तू आहेस, अमृत आहे, काय चालू असतं म्हणजे रिहर्सलमध्ये तुमचं चालू असतं की आता डायरेक्ट ऑन स्टेजच फाडायचं आहे असं ठरवलं? तुम्ही म्हणजे एकदम कळीचा प्रश्न विचारलेला आहे मला. तर आता मी एकटा असल्यामुळे मी इथे उत्तर देऊ शकतो गपचूप. त्यांनी दोघांनी काय दिलं मला माहीत नाही, मला ते बघायला आवडेल. नाही पण खरं सांगतो अमृता बिचारी इज अ गुड गर्ल,
आम्हीच दोघं प्रचंड हे आहोत. मग म्हटलं तसं मगाशी, मग ती एका मोमेंटनंतर येते शांतपणे, मला असं वाटतं हे जरा तुम्ही दादा हे करताय का, हे आपलं ठरलंय ना असं. आणि आम्ही दोघं म्हणजे येत नाही लेपे द्या, आमचं दोघांचं चालू असतं सतत काहीतरी, बरं दोघांनाही सतत काहीतरी सुचतं, मग त्यालाही हवं असतं, मग मलाही हवं असतं, असं आमच्या दोघांचं चाललेलं असतं सतत. आणि आम्ही एन्जॉय करत आहे आणि आम्ही मग आम्हाला कळत असतं आता बस आता अमृता बघतीये. पण धमाल मस्ती मस्ती. हो हो हो. बरं, तुमचा पहिला प्रयोग कधी आहे, प्रेक्षकांना काय अपील करशील? एक तर नवीन छान नाटक आहे आणि सगळ्यांना रिलेट होणार आहे, मुळात लग्न झालेलं असू दे किंवा नसू दे सगळ्यांसाठीच, पण काय अपील करशील आणि पहिला प्रयोग कधी आणि कुठे? 18 तारखेला रात्री 8:30 डोंबिवलीला प्रयोग आहे शुभारंभाला, 19 तारखेला आपलं दिनानाथला आहे आणि नंतर भरपूर प्रयोग लागलेले आहेत. कारण आम्हाला कल्पना आहे आत्ताच ऑलमोस्ट फास्ट फिलिंग सगळीकडे असं, म्हणजे आम्हाला आता असं अरे तिकडे गेले आम्हाला मिळणार कधी असे प्रश्न आत्ताच त्याला सांगितले. तर म्हणजे एक मोमेंट अशी आली तर प्रशांतने सांगितलं घरच्यांना थांबवा बाबा, घरच्यांना नंतर बोलवा, आता म्हणजे एवढी वेळ आलेली आहे तर हे तुम्हाला मी सांगतोय, त्यामुळे वेळीच बुक करा. खोटं वाटत असेल तर बुक माय शोवरती जाऊन बघा, तुम्हाला कळेल आणि त्या खरं सगळं लवकर काढा तिकीटं, नाही तर मग ते नियम आणि अटी ऐकायला जितकं लेट कराल ना तेवढ्या तुमच्या आयुष्यात नियम आणि अटी मग वाढत जातील, मग मला सांगायचं नाही. हां, थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तुला खूप खूप शुभेच्छा या नाटकासाठी. थँक्यू सो मच.